गुड नाइट। अरे हे काय काय करतोस तू? याला झोपणं असं म्हणतात। जगातली 98% लोक यावेळी झोपतात आणि उरलेली 2% त्यांना वॉचमन म्हणतात। ओ जागते रहो असं म्हणतात। सकाळी काय करतात? सकाळी काय उठायचं असतं? तसं नाही, उद्या सकाळचं काय म्हणजे उद्या काय आहे? काय आहे उद्या? कोणाचा तरी वाढदिवस आहे ना। हो, हॅपी बर्थडे टू यू इन ऍडव्हान्स। माझा नाहीये। मग कोणाचा आहे? टिंगशेचा। टिंगशेचा वाढदिवस तू सेलिब्रेट करणार आहेस? अगं पण तो कुठे मोठा होतो? इनफ राया। मला माहितीये माझा वाढदिवस आहे। स्वतःचा वाढदिवस विसरायला मी काय विश्राम काका नाहीये। तुला काय गिफ्ट हवंय? माझा गिफ्ट मला कधीच मिळालं? तूच ना माझं आयुष्यभराचं गिफ्ट। सांग ना तुला काय हवंय। सांगू? उद्या सांग। आता सांग, उद्या सगळे तुला गिफ्ट देणार, मलाही द्यायचंय ना। मग माझं गिफ्ट मला आत्ताच देऊन टाक। सांग ना काय हवंय। आपण असं काहीतरी करूया जे मनोहारी मनोवेधक रायाची चित्तवृत्ती प्रफुल्लित करणार असेल, ज्यामुळे रायाचे चक्षु असे आनंदाने। काय बोलताय? मराठीत बोला ना, मला काही कळत नाहीये। नको रे बाळा, तुला समजावून सांगेपर्यंत ना ठरून जाईल आमचं काय ते। ए नागपूर, यालाच मराठी म्हणतात, शुद्ध मराठी पुण्याचं। अगं पण त्या लेकराला काय करणार आहे? शुद्ध आणि खुद्ध त्याच्या भाषेत कळेल असं सांग। चांगल्या भाषेत। हे बघा, हे असे भांडत बसण्यापेक्षा मी एक आयडिया सांगू का? आपण एक काम करूया, आपण चिठ्ठ्या टाकूया। हा, आणि वॅकेल सांगू चिठ्ठी उचल, त्यात जे असेल ते आपण करायचं। चिठ्ठ्या आणा, आपला कागद आणा, पेन्सिल आणा। पेन आणते सगळे घ्या। हे घ्या, पेन घ्या। दया दे आता लोक चित्र काढतेस की काय? हॅलो रेडी? अरे लवकर ती काय लस्सी करायची आणलं पण लवकर। बाकी तुला हवी ती उचल, हवी ती। नाही नाही यांचं काय ऐकू नको, उचल चल। रे काय वाचता येत ना तुला? वाच ना। कशी वाचू चिठ्ठी? चिठ्ठी तर कोरी आहे। ही चिठ्ठी ना विश्रामची असणार, नक्की काय लिहू तेच विसरले असणार। काय काळजी करू? काय हवं ते करा, मरो त्या चिठ्ठ्या। फक्त 12 त्याला विश करायला विसरू नका। 12 म्हणते आपण केकचं काय तर ठरवूया। नको बरोबर 12 मला उठवा। हो, तुम्ही रिपेअर केलेल्या घड्याळातच लावलंय अलार्म। मग नक्की 12 म्हणजे 12 अलार्म वाजणार। बिंदास जो हम भी अगर बच्चे होते, नाम हमारा होता बबलू डबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे टू यू,
हैप्पी बर्थडे राया। उठवलंस। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय डिअर राया, हॅपी बर्थडे टू यू। हेच हवं होतं मला। काय? सगळ्यात आधी तू मला विश करावंस, कारण घरातले सगळे ठरवतात पण इथे वेळी झोपतात। आजही काहीतरी ठरवलं असेल। नक्कीच ठरवलं असेल। अच्छा, मला गिफ्ट तर मिळालंय पण माझं तोंड गोड कधी करणार आहेस? उद्या सकाळी तुझा फेवरेट शिरा करणार आहे। शिरा फक्त जिभेला गोड लागत, प्रेमाचं काय? नाही, आम्ही रात्रीच विश केले रायाला। एक मिनिट, किती वाजता? 12:02। हा मग मी 12:01 केलं। मी तर 12 वाजताच। आम्ही पण केलो। काय रे, तुम्ही खरच त्याला शुभेच्छा दिल्यात ना? हो अण्णा। म्हणजे काय अण्णा, तुमचं काय? अगो बाई, तुम्ही झोपला होता की काय? काय अण्णा, कस वाटलं असेल रायाला? सगळ्यांनी विश केलं, फक्त आजोबांनी नाही। बाई कसं वाटत अण्णा? काय पण राया कुठे आहे? ऍक्च्युली तुम्ही सगळ्यांनी त्याला रात्रीच विश करायला हवं होत। अग तुम्ही कोणी काहीच केलं नाही आणि मला आवडता इंडिया तू काय अण्णा? नाही अण्णा, काय झालं, खूप दमले शिवणकाम करून करून डोळा लागला, तो उघडलाच नाही 12 वाजता। आणि जाऊ दे ना, जाऊ दे, आपण आता विश करू ना रायाला। कुठे राया? कुठे? ऑफिसला। अय्या, असं कसं गेलं ऑफिसला? असं कसं गेलं पण काय, रायाचा बर्थडे म्हणजे काय पब्लिक हॉलिडे नाहीये? तसं नाही, म्हणजे आज तू जाऊ द्यायचं नाही ना, अडवायचं त्याला। हो आई, तो लवकर येईल असं म्हणालाय। अगं पण म्हणालाय ना लवकर येईल। झालं, एक तर नक्की आहे ना, त्याचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा करायचा आहे। हो अगदी बरोबर अण्णा, वाढदिवस हा आनंद जपण्याचा क्षण असतो। पण अण्णा, हा राया कोण आहे आणि त्याचा वाढदिवस आपण का साजरा करतोय? ठापणा दिसत नाही का तुला? टेन्शन तू झालं, सत्यानाश झाला दिवसाचा। म्हणजे सकाळी अशुभ प्राण्याचं तोंड बघू नये असं म्हणतात? एक तर धक्का मारताय और ऊपर से मुंह ऊपर करके बात करता। हे बघे टेंक्ष्या, आज माझा वाढदिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, म्हणून सोडतोय तुला। सकाळी सकाळी दिवस खराब व्हायला नको। वेडा रे वेडा, हॅपी बर्थडेचा दिवस आहे आणि तू चक्क आनंदात आहे? हो, तुमच्याकडे वाढदिवसाच्या दिवशी शोकसभा ठेवतात का? तस नाही, तस नाही राया। काय माहिती का, हॅपी बर्थडेचा दिवस हा आनंदाचा दिवस नसतो, हॅपी बर्थडेचा दिवस हा दुःखाचा दिवस असतो। अरे आपलं आयुष्य एका वर्षाने कमी होत मित्र, एका वर्षाने तू म्हातारा झालायस राया, मेरी अबोली बर्बाद हो गई। ए टेंशन ना, चिडू नको, चिडू नको मित्रा, लेकिन सच्चाई जान लो। आता बघ, तुझ्या डोक्यात ना एखादा पांढरा केस कुठेतरी लपून बसला असेल, हा, आणि तुझ्या गालावर अल्ला टिपक टिपक सुरकुती सुद्धा आली आहे। सुरकुती नाहीये, खळी आहे माझी, खळी। अरे खळी आहे असं तुला वाटतंय, खर तर ती सुरकुतीच आहे, झुरिया झुरिया अच्छा अच्छा अच्छा। आणि तुला ना आता थोडं थोडं धुरकट सुद्धा दिसायला लागेल, धुरकट। हो करे,
अरे हो हो रे खूप खूप दुर्कट दिसते कुठेस तू अरे हा काय इथे अरे नाही दिसत आहेस थोडं पुढे ये जवळ ये थोडा हा बघ आलो बघ आलास जवळ हो आलो आलास तू लोग आज तक मेरी बत्ती से 64 बार हिले चुके हो जतन अगर मेरा फर्नीचर खराब हो गया ना तुम लोग से ना फ्री में इंटीरियर करवा के लूंगा गोड़ अंबट गोड़ 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 अंबट गोड़।